प्लीज सब्सक्राइब एंड शेयर SWA न्यूज। अगदीच मी म्हटल्याप्रमाणे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय। एकदा खचून गेल्यानंतर बोलण्यापेक्षा त्याच्यामुळे मी आज इकडे आहे आणि त्याचबरोबर मी इकडे आज विजेती झाली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो। त्याच हरले तर मी त्याच्या जिद्द हरली नाही, त्याच जिद्दीने पुढे आली आणि आज हे टायटल, आज हे शीर्षक माझ्यासोबत आहे। याच्यासाठी माझ्या कुटुंबियांनी, माझ्याबरोबर असलेले माझे जे कंटेस्टंट्स आहेत, को कंटेस्टंट, त्यांच्या सर्वांचे, DS एंटरटेनमेंट, मिसेस रायगड या सर्वांचे मी आभार मानते। दीपाली शेटे मॅम आणि रायगड मिसेस रायगडचे मनापासून आभार, धन्यवाद। लाईक दिस इज अनएक्सप्रेसिबल, आय एम फिलिंग ॲट द टॉप ऑफ द वर्ल्ड अँड फॉर दिस फिलिंग आय वूड लाईक टू थँक DS एंटरटेनमेंट, दीपाली शेटे अँड मिसेस रायगड फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी, स्टँडिंग हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल, शोकेसिंग माय नॉलेज। बिग स्टील आय एम प्रेग्नेंट बट आय हॅव गिवन माय बेस्ट अँड आय एम हिअर टुडे। So thank you each and everyone, thank you my family and all the audience who supported me, thanks to the judges and just the unexpressible moment is here, thank you so much. छान परफॉर्मन्स देखील केलाय, कसं वाटतंय काय सांगू? खूप छान वाटतंय, माझी पहिलीच वेळ आहे आणि पहिल्याच वेळी मला फर्स्ट रनर अपचं हे मिळालं, त्यामुळे मी खूप खुश आहे। पुढेही मी प्रयत्न करत राहीन, मी इथेच थांबणार नाही, इथूनही पुढे मी यशाची पायरी चढत जाईन। थँक यू। मी यही कहना चाहूंगी कि दिस प्लॅटफॉर्म गिव्ज अपॉर्च्युनिटी टू ऑल टाईप्स ऑफ वुमेन्स विच इज लाईक वेदर शी इज वर्किंग अ हाऊस वाईफ। सो DS एंटरटेनमेंट गोईंग गुड अँड डुईंग अ व्हेरी गुड परफॉर्मन्स बाय ऑल पार्टिसिपंट्स, आय एम सो हॅपी। आय फर्स्ट ऑफ ऑल आय वूड कॉंग्रॅच्युलेट ऑल टू द विनर्स अँड कंटेस्टंट्स टू, सो इट वॉज नाईस and effortless. Deepak Shetty sir and Ishita ma'am are so great and they handle everything so perfectly. Just I'm just really hats off to them and I would like to thanks all DS entertainment teams, thank you. मी राजेंद्र कोलकर, RK ग्रुप ऑफ कंपनीज आणि कन्स्ट्रक्शन आणि हॉटेल इंडस्ट्रीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि माझं हे एक बेलीजा बँकेट हॉल आहे। या बँकेट हॉलच्या माध्यमातून आज बऱ्याच महिलांनी इथं मिसेस रायगडमध्ये पार्टिसिपेट केलं आणि एवढं खूप आनंद होतं। गेल्या वर्षी पण हा कार्यक्रम झालेला, त्याचा त्याच्यात मला एवढं इंटरेस्ट वाटलं म्हणून मी शेट्टी साहेबांना सांगितलं या वर्षी पण तुम्ही इथं करत राहा आणि एवढ्या महिलांनी याच्यात पार्टिसिपेट खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि याच्यातलं विजेत्या ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप चांगलं होती, कोणी हारणार याच्यातलं नाही, सगळेच जणांनी विन झाल्यासारखंच आहे। तरी ज्या सगळ्या विजेत्या झाल्यात आणि ज्यांनी पार्टिसिपेट केले त्यांचं सगळ्यांचं शुभेच्छा मी करतो आणि ज्यांनी परत असं ज्यांना या प्लॅटफॉर्ममध्ये अजून पुढं पार्टिसिपेट करावं आणि त्यांना विजेते अजून पुढं व्हावं अशी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की शेट्टी साहेबांना पण हे कार्यस्वरूपी पुढं चालू ठेवावं, ही शुभेच्छा त्यांना, धन्यवाद। ये कोई एक नया इव्हेंट नाही आहे, ये दीपक शेट्टी वर्षों से करते आ रहे हैं और इस इवेंट के द्वारा उन्होंने बहुत सारी हाउस होल्ड लेडीज़ को ये मौका दिया है कि वो अपना टैलेंट, अपनी एबिलिटीज़ को लोगों के सामने दिखा सके और एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म देते हैं जिससे इन महिलाओं का कॉन्फिडेंस बढ़ता है और मेरे ख्याल से कॉन्फिडेंस बढ़ने के कारण वो इस समाज, सोसाइटी के लिए और बेहतर काम कर सकती हैं और दूसरों को प्रभावित भी कर सकती हैं जो यंगस्टर्स हैं और जो अपना करियर इस दिशा में बनाना चाहते हैं, उनको भी लाइक वो अपनी प्रतिभाओं से
उनका भी मार्गदर्शन कर सकते हैं. तो आई थिंक ही हैज डन अ ग्रेट जॉब एंड आई विश हिम ऑल द बेस्ट फॉर ऑल द फ्यूचर एंडेवर्स विच ही टेक्स अप. थैंक यू. मी फक्त या कार्यक्रमाबद्दल हे सांगू इच्छिते की दीपक शेट्टीची आणि माझी ओळख 19 मी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता मिसेस नवी मुंबईच्या ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये मी विनर झाले होते आणि त्याच्यानंतरपासून माझं आणि दीपक शेट्टींचे क्लोज रिलेशन आले आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रोग्राममध्ये दीपक शेट्टी मला इन्व्हाइट तर करतातच परंतु थोडंफार आम्ही पण मदत करत असतो आणि एक आता छान मैत्री झाली आहे, बॉन्डिंग झालं आहे आणि मी जे 19 त्यांचे प्रोग्राम बघते तर प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांची व्हरायटी आहे आणि प्रोग्रेस पण दिसून येतो. तर मी त्यांच्या असंच त्यांनी खरं तर महिलांना सपोर्ट करता आहेत, महिलांना पुढे यायचा वाव देत आहेत. मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देते आणि बेस्ट ऑफ लक पण देते. थँक्यू. बस अभी दुसरे प्रोग्राम की तयारी चालू कर रहे आज से. मिसेस मुंबई के रजिस्ट्रेशन ओपन हो चुके हैं. आज वी आर डन विद एवरीथिंग. सो वापस मिलेंगे अगले महीने, जल्दी मिलेंगे. और थैंक यू वेरी मच. मैं आप लोग का थैंक यू बोलता हूँ कि आप लोग हमेशा आते हैं. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. ये ऑल ओवर रायगढ़ से पार्टिसिपेंट आए थे. हर पिछले 2-3 महीने से इसकी तैयारी चालू थी और पिछले एक हफ्ते से इसका ग्रूमिंग सेशन हो रहा था जो बेलापुर में सेलर प्रीफैब्स के ग्रूमिंग जो स्टूडियो है वहाँ पर हो रहा था इसकी तैयारी. एंड करीबन 2-3 महीने लग जाते हैं एक इवेंट के लिए. दैट्स ऑल. और अभी सीजन 6 होगा अगले साल. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच. आज आम्हाला इथे ॲज अ जज म्हणून बोलवण्यात आलं आणि त्यासाठी DS एंटरटेनमेंटची मी खूप आभारी आहे. मी प्रिव्हियस त्यांची विनर आहे सो मला माहीत आहे की काय चालू असतं त्यांच्या मनात आणि एक जज म्हणून आज बसल्यानंतर नक्कीच आजची स्पर्धा खूपच कठीण होती. सगळेच कंटेस्टंट्स खूपच छान त्यांनी परफॉर्म केलं आणि येस द डिफिकल्ट इट वॉज बट येस आय थिंक वी डिड इट. सी जजमेंट भी सही था एंड कंटेस्टेंट्स भी बहुत डिजर्विंग थे एंड कॉम्पिटिशन ऑफकोर्स टफ था लेकिन जो मिसेज रायगढ़ प्लेटफॉर्म है मेरे हिसाब से ये मिसेज के लिए है जो लोग कुछ आगे अपना सब आफ्टर मैरिज एंड आफ्टर द चाइल्ड वो लोग नहीं कर पाते तो उनके लिए ये बेस्ट प्लेटफॉर्म है जो DS एंटरटेनमेंट प्रोवाइड कर रहा है. एंड अभी इनका नेक्स्ट मिसेज नवी मुंबई भी आने वाला है 25 December. तो मैं सबसे यही बोलूँगी, सब मिसेज से यही बोलूँगी कि आप आगे आओ, इस प्लेटफॉर्म को ज्वाइन करो और अपने सपोर्ट. थैंक यू सो मच. मैं एक्चुअली DS एंटरटेनमेंट का तो शुक्रिया अदा करना ही चाहूँगी बट मैं विद्या मैम का और इनका सौम्या मैम का भी बहुत थैंक्स बोलना चाहूँगी क्योंकि जजमेंट करना सबसे डिफ़िकल्ट काम होता है और ये इतने फेयर और इतने जस्ट है और हम सब ने मिलकर एक ऐसा डिसीजन लिया जो कि किसी की लाइफ मेक या ब्रेक कर सकता है. सो दैट इज़ समथिंग विच इज़ अ जॉब ऑफ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी एंड आई एम सो प्राउड टू मेक देम माई फ्रेंड्स, मेक देम माई पार्ट ऑफ द फैमिली एंड आई एम वेरी हैप्पी टू बी हर एंड गॉड ब्लेस ऑल द कंटेस्टेंट्स. थैंक यू सो मच. सर्वप्रथम आज मिसेस रायगड ज्यांनी अरेंज केलं ते शेट्टेजी आणि DS एंटरप्राइजेस यांचं मनापासून कौतुक करतो की अशा प्रकारचं कार्यक्रम पनवेलमध्ये होणं आणि त्याच्यातून आज खूप टफ फाईट झाली असं क्लिअर दिसतंय कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. गेले 1 तास मीसुद्धा इथे बसलो आहे आणि खरोखर की 3 नंबर 5 नंबर 7 नंबर अशा या ह्याच्यात हे टफ फाईट झालं आणि खरोखर तीनही विजेते असं आम्हाला वाटत होतं आणि त्याच्यातून निवडणं हे फार कठीण काम होतं आणि त्याच्यातून आज मिसेस रायगड या कामोट्याच्या झालेल्या आहेत आणि त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन केलं की अशा याच्यातूनच पुढे जाऊन आपण मी त्यांना एक सल्ला म्हणजे छोटेखानी एक सल्ला दिला की जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये आणि हारल्यानंतर खचून जाऊ नये. म्हणजे इथे सगळेच आलेले हे पार्टिसिपेटंट्स होते ते सगळेच विजेते आहेत असं मला वाटलं कारण सगळ्या त्या रेंजच्या होत्या आणि त्या दर्जाच्या होत्या आणि त्या दर्जाचं सगळे रॅम्पवॉक करत होत्या आणि खरोखर मी सगळ्यांचंच विजेत्यांचं आणि ज्या ज्या विजेत्या नाही झाल्यात त्यांचं देखील अभिनंदन करतो कारण आज ज्या मिसेस रायगड झाल्यात त्या गेल्या वेळी हरल्या होत्या आणि आज त्या विजेत्या झाल्यात. म्हणजे जिंकल्यानंतर उन्मत्त व्हायचं नाही आणि हरल्यानंतर खचून जायचं नाही हे उत्तम उदाहरण आजच्या विजेत्यांवरून दिसलेलं आहे असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा मी DS एंटरप्राइजेस आणि शेट्टेजींचं मनापासून कौतुक करतो की आपण अशाच प्रकारच्या रॅम्पवॉकच्या ह्या दर्जाच्या तुम्ही कॉम्पिटिशन्स भरवल्यात आणि कुठल्याही प्रकारचं याच्यात मला वाटतं काही झालेलं नाही. जो रिझल्ट ॲक्च्युअल आहे तो रिझल्ट बाहेर आलेला आहे असं याच्यातून दिसलं आहे. तर पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. धन्यवाद.